पाथर्डे तालुक्यातील दैत्यनांदूर या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजनेमधील लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचं वाटप करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधील उज्ज्वला गॅस योजनेमधील तालुक्यातील लाभार्थी निवडून भगवान गॅसच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचं वाटप करण्यात येत आहे. भगवान गॅसचे संचालक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या हस्ते गॅसचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी सरपंच संजय दहीफळे, ज्येष्ठ नेते रमेश दहीफळे, अप्पाराव देशमुख, बाळासाहेब पाखरे, नामदेव नागरे, सोसायटी चेअरमन बाबासाहेब वाघ, सुरेश आव्हाड, चंद्रकांत जोशी आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. तर तुळजवाडी या ठिकाणीही गॅस कनेक्शनच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. मला एकच सांगायचं अमोल साहेब, एजन्सी आपली असल्यामुळं आणि गावही तुमचं असल्यामुळं तुम्ही स्वतः इथं गॅस घेऊन वितरण करता, याबद्दल मी तुम्हाला गावच्या वतीनं पहिलं धन्यवाद देतो. आणि तुम्ही यापुढं तरुण कार्य करून आहात, ऑलरेडी भाजपाचे कार्यकर्ता, तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही असंच समाजकार्य चालू द्यावं आणि असं समाजकार्य करता करता भावी पिढी, तुमचं भविष्य, कुठेतरी राजकारणात तुम्हाला चांगल्या प्रकारचे त्याची संधी मिळावं अशी मी दैत्याचे प्रार्थना करतो. गावकऱ्याकडूनही तुम्हाला सतत सतत आमचे सहकार्य राहील असं मी एवढंच तुम्हाला सांगतो. काम करणारी माणसं असली पाहिजे, ती असल्यास जे काही योजना आहेत त्या नक्की लोकांपर्यंत पोहोचतील. तालुक्यामध्ये भगवान गॅस एजन्सीच्या वतीनं उज्ज्वला योजनेमधील 8,000 गॅस कनेक्शनचं वाटप करण्याचं काम केलंय असं यावेळी अमोल गर्जे यांनी सांगितलंय. काम करणारे माणसं असले पाहिजेत आणि काम करणारे माणसं असतील तर नक्कीच जे काही योजना असतील ते सर्वसामान्य जनतेपर्यंत भविष्यामध्ये नक्कीच इथल्या पुढील काळामध्ये पोहोचणार आहेत. आपण आपल्या गॅस एजन्सीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आतापर्यंत 8,000 गॅस कनेक्शन आपण तालुक्यामध्ये वाटप केलेलं आहे आणि येथील पुढच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये गॅस, प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबामध्ये गॅस कनेक्शन कसं जाईल यासाठी सुद्धा आमची भगवान गॅस एजन्सीची टीम पूर्ण ताकदीने, पूर्ण मोठ्या मेहनतीने काम करत आहे. खरं तर या ठिकाणी यामध्ये आपल्या महिलांचे या ठिकाणी डोळे सुद्धा गेलेले आहेत. त्याच्यामुळं जे पंतप्रधानांनी योजना आणली दूरमुक्त महाराष्ट्र, दूरमुक्त खेड, तर खऱ्या अर्थाने ती पूर्ण होताना आपल्या या ठिकाणी दिसत आहे. खर तर या योजनेमध्ये पंतप्रधान दुसरी संकल्पना अशी होती की प्रत्येक गावामध्ये गॅस वृक्षतोड मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावामध्ये होत आहे आणि वृक्षतोड झाल्यानंतर जो काय पर्यावरणाचा जो परिणाम होतो, पाऊस पाडण्यासाठी ते आपल्याला त्रास होतो, तर या ठिकाणी ते सुद्धा त्रास आपल्या प्रत्येक गावामध्ये या योजनेच्या मार्फत ते सुद्धा त्रास थांबणार आहे आणि नक्कीच ग्रामीण भाग खेडेपाडे या पुढील काळामध्ये सुधारल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी लाभार्थी महिला भगिनींना गॅस सुरक्षेच्या बाबतीमध्ये प्रात्यक्षिकांमधून माहितीही सांगण्यात आली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.